बेहदची परम महाशांती। बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे। सध्या आपण बापूजींच्या हिंदी व्हिडिओ, ज्याचे नाव आहे सत्ययुगातील प्रकृतीचे सविस्तर वर्णन, प्राणमय आनंदमय ज्ञानमय कोशाचे विश्लेषण या व्हिडिओची सिरीज पाहत आहोत। त्यामधील आजच्या भागाचे शीर्षक आहे वसुंधरा म्हणजेच धरती। या भागामध्ये पुढील ज्ञान बापूजी आपल्याला प्रदान करत आहेत। बापूजी म्हणतात परम शांती। जी भूमी म्हणजे वसुंधरा पृथ्वी ही अतिशय आल्हाददायक वातावरण असलेली भूमी आहे। अतिशय सत्वप्रधान वातावरण असलेली आल्हाददायक वातावरण असलेली ही भूमी आहे। ही एक आनंदमय भूमी आहे। त्या आनंदमय सत्वप्रधान भूमीचा अनुभव घेण्यासाठी असे म्हटले जाते की इथल्या पृथ्वीवरील वातावरण अतिशय आल्हाददायक असल्याने देवताही पृथ्वीवर येत असत। स्वर्गामध्ये जेवढा आनंद होता त्यापेक्षा सुद्धा जास्त आनंद सतयुगात पृथ्वीवर होता। त्यामुळे देवताही माणूस बनून इथे येत असत। इंद्राच्या अप्सरा सुद्धा इथे पृथ्वीवर येत असत। कुठेतरी स्नान करायला, कुठेतरी इकडे तिकडे भटकंती करण्यासाठी त्या येत असत। ती इथली पृथ्वी देवता लोकांच्या भूमीसारखीच होती आणि वसुंधरा म्हणजेच पृथ्वी ही जणू काही बाग होती। देवतांसाठी वसुंधरा पृथ्वी एखाद्या बागेसारखी होती। देवता इथे पृथ्वीवर फिरण्यासाठी येत असत। इतर वरील जगातील गंधर्व किन्नर आणि यक्षसुद्धा इथे येत असत। इथे अनेक जाती होत्या, त्यामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या आयामातील लोकांसाठी ही वसुंधरा एक बगीचा बनलेली होती। तिथं स्वर्गातील खूप लोक पिकनिकसाठी पृथ्वीवर येत असत। सुवर्णयुगातील हे पिकनिक हाऊस होते, पण नंतर हळूहळू बरेच लोक येऊ लागले। या सगळ्या सुखसोयी म्हणजेच लोकांचं वायुमंडळ बदललं। मग हळूहळू इच्छा जागृत झाल्या, त्यानंतर राजेशाही आली। पूर्वी पृथ्वीवर कोणताही राजाविजा नव्हता। सत्ययुगाच्या अखेरीस हे थोडेसे घडले। सत्ययुगाचे वय 17,28,000 वर्षे होते। ब्रह्मदेवांची पहिली 10 वर्ष तिथे सत्वप्रधान वायुमंडळ होते। इथे सर्वजण अलिप्त आणि प्रेमळ, न्यारे आणि प्यारे होते। कधीकधी मनात केलं तर ते स्वेच्छेने वर जात असत आणि संकल्पानेच परत खाली उतरत असत। ते कधी व्यक्त होत असत तर कधी अव्यक्त होत असत। पृथ्वीवरील या वस्तूंचाही फारसा उपयोग होत नव्हता, त्यांनी काहीही वापरलेलं नव्हतं। सर्व काही केवळ इच्छेने होत असायचे। सत्ययुगात पृथ्वीवर अनेक सुगंधी फुले होती। तुम्ही कुठेही गेलात तरी तुमच्या मनपसंत फुलांचा सुगंध तुम्हाला येऊ शकत असे आणि त्याच वेळी सुगंधही घेत असत। मन सुगंधाने भरून जात असे। इथे खाण्यापिण्याची इच्छा होत नव्हती। सत्ययुगाच्या सुरुवातीला फळांची गरज सुद्धा नसायची। ते फळांचा केवळ सुगंध घेऊन तृप्त होत असत। सत्ययुग सुरू झाल्यानंतर 5,00,000 वर्षे पृथ्वीवर फक्त सुगंध होता। सुगंध म्हणजे सुगंध आणि सुगंध म्हणजे सुगंध। तो सुगंध इतका होता की जे वरून खाली उतरत असत त्यांना सुगंध यायचा। स्वर्गातही नसलेला पृथ्वीवरील फुलांचा सुगंध होता। तो कोणताही मानवनिर्मित झाडांचा नव्हता, तो आपोआपच तयार होत असे। ही फुले जंगलात आपोआपच उगवायची। सर्व काही आपोआपच घडत असायचे। गरजेच्या वेळी तिथे थोडा पाऊस पडायचा, बाकी गरज नसेल तर पाऊससुद्धा होत नव्हता। प्रकृतीची पाचही तत्व मानवी आत्म्याला सुख देणारी सत्वप्रधान अशी होती। त्यामुळे सत्ययुगातली पहिली 5 वर्ष परिपूर्ण सुगंधमय शरीर होत असे। शरीरातील आत्म्यामध्ये मनात एकच इच्छा होत असे तर ती इच्छा व्हायब्रेट होऊन ती आपोआपच वायुमंडळात जायची आणि व्हायब्रेशनने प्रकृतीमधून मनाला प्रसन्न करणारे फूल बनायचे आणि त्या फुलांचा सुगंध आपोआपच यायचा आणि ते त्यांच्या मनाला खुश करायचे। हा प्रकृतीचा स्वभाव आहे। तसे बघितले तर प्रकृती कशाला म्हणतात? आत्म्याचा नेचर, स्वभाव आणि संस्कार यानुसार पंचतत्व त्यांचे अनुकरण करतात। सत्ययुगातला आत्मा हा सत्वप्रधान असतो आणि निसर्ग त्याला सुख देत असतो।
कलियुगाच्या शेवटी जेव्हा लोक निगेटिव्ह होतात आणि संख्या म्हणजेच जनसंख्या खूप वाढते तेव्हा ते निगेटिव्ह होतात. निगेटिव्ह म्हणजेच माझं म्हणणारी लोकं, भांडण तंटा करणारी लोकं. कलहयुग म्हणजेच भांडण. मग प्रकृती ही विध्वंसक होत असते, नैसर्गिक आपत्ती येऊन नष्ट होतात. सतयुगात विध्वंसक प्रकृती नसते, ती सत्वप्रधान असते. तुम्हाला जे हवं ते प्रकृती निर्माण करत असे आणि मन प्रसन्न करत असे. प्रकृती मनाला प्रसन्न करत असे. आत्म्याची सेवा करणे हे प्रकृतीचे कर्तव्य आहे. मग ती पंचतत्वांची प्रकृती असो, स्वर्गातील तीन तत्वांची प्रकृती असो, परमधामातील निराकारी प्रकृती असो, तिन्ही लोक निराकारी दुनिया असो, आकारी असो की साकारी दुनिया असो, पृथ्वीवर सर्वत्र वातावरण सत्वप्रधान होते. पण जसे स्वर्गाच्या वरती गेले तर महरलोक, जनलोक, तपलोक, ब्रह्मापुरीमध्ये गेले, तर सत्ययुगात गेले तर तिथेही प्रकृती हळूहळू रिफाईन परिशुद्ध होत राहते. पण पृथ्वीवरील संख्या मात्र वाढत जाते आणि बाहेरून इथे म्हणजे बाहेरील ब्रह्मांडांमधून, गॅलेक्सीमधून, युनिव्हर्समधून बरेच आत्मे या पृथ्वीवर येत असतात. त्यामुळे हे सात लोकही भरले जातात. ही ब्रह्मापुरी खूप भरलेली आहे. सातही लोक भरून गेलेले आहेत. सात जग, सात डायमेन्शन पूर्णपणे भरलेले आहेत. या आत्म्यांच्या येण्याने एवढी लोकसंख्या वाढते, कारण सृष्टीची रचना, रचनांची रचना आणि त्यांची रचना होतच राहते आणि होतच राहते. पण त्यांनी आकारी रूपाने बरीच रचना केली. इतकी रचना जेव्हा आकारी रूपात खूप रचना केली आणि खूप संख्या वाढली तेव्हा संपूर्ण कल्पप्रलय होत असतो. त्यामुळे पृथ्वीची भूमी, स्वर्गाची भूमी यांचा विनाश करावा लागतो. तीनही जगांमध्ये प्रकृती अत्यंत तमोप्रधान होते. त्यामुळे प्रकृतीला परिष्कृत करायचा असेल तर त्याचा विनाश करावा लागतो. म्हणूनच पृथ्वीवरील सतयुगात आनंदाची जी व्याख्या असते ती सतयुगाच्या सुरुवातीला केलेली आहे. सतयुगाचा काळ 17,28,000 वर्षांचा आहे. त्या 17 लाख वर्षांपैकी पहिली 5 ते 7 लाख वर्षे मनाला सुखावणारे वायुमंडळ असते. प्रकृती मानवी आत्म्याची सेवा करते आणि त्या सतयुगात प्राणी, पशुपक्षी हे सगळे एकमेकांशी संकल्पांनी म्हणजे त्याच भाषेने बोलत असतात. त्यांची भाषा संकल्पांची असते. सतयुगात अशी कोणतीही भाषा किंवा वाचा नव्हती. संपूर्ण पृथ्वीवर संकल्पांची भाषा म्हणजेच एकमेकांशी संपर्क करण्याची भाषाच ही होती. सर्व पशुपक्ष्यांचा आवाज हीच विचारांची शक्ती असायची. तो हलकेच आवाज निघतो, परंतु तो अतिशय मधुर असतो. जेव्हा प्राणी पक्षी किलबिल करतात तेव्हा ते खूप सुखदायक असतात. ते सुख देणारे पशुपक्षी असतात. तिथे ते पूर्णपणे सत्वप्रधान असतात. प्राणी पक्षी वायुमंडळात इतके तृप्त असतात की ते वाघासारखे, पशुपक्षीसुद्धा तमोप्रधान नसून सत्वप्रधान असतात. आता परमशांती म्हणून बापूजी सर्वांना आशीर्वाद देत या व्हिडिओची सांगता करतात. श्रोते हो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, भरपूर शेअर करा, तसेच कमेंट करायला विसरू नका. यामुळे आम्हालासुद्धा तुमच्यासमोर पुन्हा पुन्हा नवीन नवीन विषयांवर व्हिडिओ आणण्याची प्रेरणा मिळते. बेहच्चा बेहच्ची परम 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 महाशांती होत आहे.